नमस्कार, मी पंजाबटेक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 21 जून 2023। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं, चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता, पण सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की राज्यामध्ये आता पाऊस दाखल व्हायलाय, पाऊस पूर्वपदावर यायलाय, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चक्रीवादळ झाल्यामुळे काय झालं, मान्सून आला होता 8 जूनला, पण तो चक्रीवादळानं बाष्प खेचून गेल्यामुळे तो तिकडे गेल्याच्या नंतर जोपर्यंत चक्रीवादळ स्थिर होत नाही तोपर्यंत म्हणजे पाऊस येऊ शकत नाही, प्रगती होत नाही, हा चक्रीवादळाचा नियम असतो। आणि म्हणजे 22 तारखेला म्हणजे 22 जूनला उद्याच्याला ते चक्रीवादळ स्थिर होणार आहे, आणि 23 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच शुक्रवारपासून तुम्ही बघा, पूर्व विदर्भात नागपूरकडे पावसाला सुरुवात होईल, त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाड्यात तसेच यवतमाळ जिल्हा तसेच अकोला भागात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपासून बऱ्याच ठिकाणी म्हणजे पावसाची पडलेला दिसत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शनिवारपासून राज्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून आणि तो पाऊस म्हणजे 24 जूनपासून ते 2 जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार आहे, आणि सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी ही आनंदाची बातमी। शेतकऱ्यांनो घाबरू नका, पाऊस पडणार आहे, तुमची पेरणी होणार आहे, खूप पडणार आहे, आणि या वर्षी देखील चांगला पाऊस पडणार आहे, दुष्काळ काही पडणार नाही, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या। रात्रंदिवस अभ्यास केल्यानंतर ही कारण शोधून काढल्याच्यानंतर या वर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं आता उद्याचा जे 24 जूनपासून 2 जुलैचा पाऊस पडणार आहे, त्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहुनी पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तुम्हाला एक माहिती सांगतो, पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात देखील खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार तसेच मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, नाशिक भागात देखील मुसळधार पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भात देखील पाऊस जास्त पडणार आहे, पश्चिम विदर्भात पडणार आहे, मराठवाड्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास हे म्हणजे 8 दिवसामध्ये सर्वकड पाऊस पडणार आहे, सगळ्यांची पेरणी होणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी म्हणजे काही चिंता करू नये, सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज सगळ्यात महत्वाचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी मुद्दाम आवर्जून देत आहे, म्हणून परत अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला लगेच कळविण्यात येईल की परत काय म्हणजे घडामोडी झाल्या। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 24 जून पासून 2 जुलैपर्यंत राज्यात